नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण पाहूया दिवाळी फराळामधलंच तिखट शंकरपाळ्या कशा बनवावेत, त्याला लागणारं हे साहित्य तुम्ही पाहू शकतात. मी इथे 7 वाटी मैदा घेतलेलं आहे, 2 चमचे ओवा, 2 चमचे जिरं. तुम्हाला वाटलं तर त्याच्यामध्ये तुम्ही तीळही ॲड करू शकतात. हे 7 वाटी मैदा आणि हे सगळं मिक्स करून त्याला मोहनाला थंड तेल 2 चमचा तेल टाकून ते पीठ चांगलं मळून घ्या. हे तुम्ही पाहू शकतात, ते पीठ असं मस्तपैकी मळून घ्या. चला तर मित्रांनो, पाहूया या पीठापासून खुशखुशीत कुरकुरीत तिखट शंकरपाळ्या कशा बनवाव्या. तिखट शंकरपाळ्या करण्यासाठी मी हा एक गोळा घेतलेला आहे, ज्याच्यावर मी कोरडं पीठ टाकून हे व्यवस्थितपणे लाटून घेणार. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकाल, मी इथे जाडसर पोळी लाटून घेतलेली आहे आणि तुम्हाला जसं आवडतं त्याप्रमाणे त्याला तुम्ही काप देऊ शकता. इथे तुम्ही पाहू शकता, इथे मी त्यांना या जाडसर पोळीला इथे मी असे काप देऊन तुम्हाला जसं लागेल छोटे मोठे साईजचे तुम्ही शंकरपाळ्या बनवू शकता. मित्रांनो, अशा पद्धतीने मी हे काप शंकरपाळ्याचे तयार केलेले आहे. शक्यतो हे पीठ पोळी ही जाडसर ठेवा, जेणेकरून हे अशा पद्धतीने मला हे असे लांब शंकर तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्यांना आकार देऊ शकतात. इथे मी लांब जाडसर हे पीठ मळून त्याचे शंकरपाळ्यांना तळून घेणार आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर ह्या कापलेले शंकरपाळी याच्यात तळून घ्या. बारीक गॅसवर 15 ते 20 मिनटं व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित तळून घ्या. जास्त मोठा गॅस ठेवल्यावर त्याला कलर गोल्डन ब्राऊन येईल पण आतून त्या कच्च्या राहतील, त्यामुळे 15 ते 20 मिनटं व्यवस्थित खुशखुशीत होईपर्यंत ते व्यवस्थित तळून घ्या. इथे तुम्ही पाहू शकतात छानपैकी हे गोल्डन ब्राऊन तळून झालेले आहे. हे मी प्लेटमध्ये काढून, वाव, खूप सुंदर खुशखुशीत शंकरपाळ्या दिवाळीचा फराळ रेडी. इथे तुम्ही पाहू शकता ह्या तळलेल्या शंकरपाळ्या अशा दिसणार आहे. या आवाजावरून तुम्ही अंदाज काढू शकाल की ह्या कशा खुशखुशीत कुरकुरीत शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत. इथे पहा, अशा या खुशखुशीत कुरकुरीत शंकरपाळ्या तयार आहेत. इथे तुम्ही पाहू शकतात या अशा कुरकुरीत झालेल्या आहेत. थँक्यू एव्हरीवन फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. आवडलं असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू मित्रांनो.